नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चौरसाची परिमिती। मित्रांनो, चौरस म्हणजे काय आहे मग ते आपण सर्वात पहिले पाहूया। या चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीचे असतात त्याला चौरस म्हणतात, हे आपल्याला माहित आहे। हा चौकोन आहे, याच्या चारही बाजू जर सारख्या लांबीच्या असतील तर याला आपण चौरस असं म्हणतो। आता या चौरसाची परिमिती कसं काढायचं, त्यासाठी सूत्र काय आहे ते आपण आज पाहणार आहोत। बघा, समजा ही एक बाजू 6 सेंटीमीटरची आहे। बघा, एक बाजू 6 सेंटीमीटरची म्हणजे त्याच्या चारही बाजू 6 सेंटीमीटरच्या होतील। ही सुद्धा 6ची होईल, ही सुद्धा 6 सेंटीमीटर, ही सुद्धा 6 सेंटीमीटर आणि ही पण 6 सेंटीमीटर। बघा, सर्व चारही बाजू 6 सेंटीमीटरची आहे, मग आपण आता परिमिती काढू। परिमिती आपल्याला माहित आहे, परिमिती म्हणजे चारही बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजेच परिमिती, लक्षात आलं। आता ही बाजू 6 अधिक ही बाजू 6 अधिक ही बाजू 6 अधिक ही बाजू पण 6, 6 6 6 6 चार वेळा बेरीज केली म्हणजे किती येईल, 24 सेंटीमीटर। मित्रांनो, या चौरसाची परिमिती आली 24 सेंटीमीटर। आता सूत्र कसं तयार होतील पहा, सूत्र कशाचं, चौरसाची परिमिती। चौरसाची परिमिती बरोबर आपण काय केलं मित्रांनो, पहा, बाजू 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 किती वेळ बाजू आहे, 4 वेळा, 4 × एका बाजूची लांबी जरी माहीत असली आपल्याला तरी चारही बाजूची लांबी समान असते। ओके, म्हणजेच 4 × बाजू। ओके, हे सूत्र आहे आपलं चौरसाची परिमिती काढण्यासाठी, 4 × बाजू। म्हणजे आपण इथं जरी केलं असतं काय केलं असतं, 4 × बाजू किती आहे, 6 सेंटीमीटर बरोबर 24 सेंटीमीटर। ओके, आलं दोन्ही 24, 6 ची 4 वेळा बेरीज केली काय आणि 6 × 4 केलं काय, उत्तर सारखंच आलं। आता आपण प्रत्यक्षात एक उदाहरण पाहूया। बघा मित्रांनो, उदाहरण, एका चौरसाची बाजू 9 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती काढा। आता सूत्र माहिती आहे आपल्याला, सूत्र कोणतं वापरलं आपण, चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू। या सूत्राचा वापर करून आपण उदाहरण सोडवू शकतो। पहा, 4 × बाजू किती सेंटीमीटर दिलेली आहे, 9 सेंटीमीटर। 9 आणि 4 चा गुणाकार जर आपण केला किती येते, 36 सेंटीमीटर। बघा, या सूत्राचा वापर करून आपण चौरसाची आकृती न काढता आपण चौरसाची परिमिती काढू शकतो। आता आणखी एक उदाहरण पाहूया, एक उदाहरण पाहूया आपण, एका चौरसाकृती भूखंडाची एक बाजू 15 मीटरची आहे, त्याला 3 पदरी तारेचं कुंपण करण्यासाठी तार किती लागेल, असा आपल्यासमोर प्रश्न आहे। तारेचं कुंपण करण्यासाठी म्हणजेच परिमिती काढतो, एक वेळ परिमिती काढायची आणि 3 पदरी तारेचं कुंपण म्हटलं म्हणजे आपल्याला 3 त्याला गुणाकार करावा लागतील परिमितीला। आता परिमिती काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे, चौरसाची परिमितीसाठी आपल्याकडे सूत्र आहे, चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू। 4 × बाजू किती आहे, 15 मीटर। 15 आणि 4 चा जर गुणाकार केला आपण तो येतात 60 मीटर। म्हणजे 1 पदरी तारेचं कुंपण करण्यासाठी आपल्याला 60 मीटर तार लागेल। आता आपल्याला विचारलेलं आहे 3 पदरी तारेचं कुंपण करण्यासाठी तार किती लागेल, म्हणजे 3 पदरी कुंपणासाठी तार किती लागेल, पहा, आलेल्या परिमितीला 3 ने गुणलं म्हणजेच उत्तर आपलं निघतील।
आलेली परिमिती किती आहे आपली 60 × 3 बरोबर 180 मीटर। विद्यार्थी मित्रांनो, या भूखंडाला 3 पदरी तारेचं कुंपण करण्यासाठी 180 मीटर तार लागेल। तुमच्यासाठी बघा टास्क देतोय मी, अशा प्रकारची उदाहरणं तयार करायची आहे। 15 मीटरच्या जागी 16 मीटर घ्या, 20 मीटर घ्या, 25 मीटर घ्या आणि किती पदरी, 3 पदरी, 4 पदरी, 5 पदरी असं पदरी घेऊन तुम्ही उदाहरण सोडवून पहा आणि जास्तीत जास्त उदाहरण सोडवा। सूत्र तेच वापरायचं, चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू या सूत्राचा वापर करून तुम्ही अनेक उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा। पुन्हा एकदा पुनश्च भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।